यानंतर एक धक्कादायक बातमी आहे, तुळजापूर इथल्या प्राचीन महात्म्य असलेल्या अख्ख्या तीर्थकुंडचं भूमाफियांनी हडप करून टाकलेलं आहे। त्यावर खासगी बांधकाम उभारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। खोटी कागदपत्र तयार करून मंगावती तीर्थकुंड एका व्यक्तीच्या नावावर करण्यात आला आणि ही बनवेगिरी लक्षात येता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी कारवाईचे आदेश दिलेत। तसंच हा तीर्थकुंड लगेच मूळ आखीव पत्रिकेच्या आधारे शासन खाती नोंद घ्यावी आणि जमा करून घेण्यासही सांगण्यात आले। आमचे एकच मागणं आहे की हे पवित्र तीर्थकुंड या ठिकाणी अनेक भाविकांनी कर्नाटक असतील, तेलंगणा असतील, महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी या ठिकाणी 1972 दुष्काळामध्ये नगरपालिकेने ठेका देऊन या ठिकाणी 5 पैशांवरती अंघोळ करायची सोय या ठिकाणी ह्या कुंडाने त्यावेळेस व्यवस्था केलेली होती। तर ह्याचा बचाव करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही या पुढे देखील हे प्रकरण आम्ही जोपर्यंत धसाच जात नाही किंवा योग्य ती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही।